गुड मॉर्निंग स्टुडंट्स आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग दॅट इज यम डब्ल्यू यम याचा कोड जर एम एस बी टी कोड जर बघितला तुम्ही तर त्याचा कोड आहे बावीस तीनशे एक्केचाळीस डबल टू थ्री फोर वन स्टुडंट्स हा पेपर जर बघितला याचा एम एस बी टीचा पेपर जर बघितला तुम्ही तुम्हाला टोटल फोर आवर्सचा पेपर आहे फॉर सेवन्टी मार्क्स ओके अँड फॉर द थर्टी मार्क्स इट विल बी डिस्ट्रीब्युटेड टू टेन प्लस ट्वेंटी वीस मार्क तुमच्या क्लास टेस्टसाठी आणि दहा मार तुम मार्क तुमच्या मायक्रो प्रोजेक्टसाठी ओके स्ट okay? स्टुडंट आता याच्यानंतर आपण जर विचार केला की याच्यामध्ये काय काय आहे या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कशाची तयारी करायची आहे या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कोणता अभ्यास करावा लागेल या सब्जेक्टमध्ये तुम्हाला आणखी कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट लागतील फॉर द ड्रॉइंग ड्रॉइंगसाठी कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट लागतील परत या ड्रॉइंगचा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट कशापासून आला आणि त्याचं कुठं डेव्हलपमेंट झालं आहे आणि या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय काय शिकायला भेटणार ठीक आहे तर आपण ते एक सविस्तरपणे बघूयात ठीक आहे तर स्टुडंट्स तुम्हाला या सब्जेक्टमध्ये सर्वात पहिलं इन्स्ट्रुमेंटची ओळख असणे गरजेचे ओके तर या सब्जेक्टमध्ये तुम्हाला इन्स्ट्रुमेंट लागतील ला सर्वात पहिलं ड्राफ्टर ओके सेकंड लागतील ला तुम्हाला पेन्सिल्स पेन्सिल्स मीन्स पेन्सिल्स ज्या यूज करतो आपण त्या यच प्लस टू एच असतात ठीक आहे यच फॉर डार्क अँड टू एच फॉर फेंट स्टुडंट्स हा टू एचवाली uh, फेंट का वापरायची किंवा वाली डार्क का वापरायचे हे मी तुम्हाला जसं जसं वेळ पडेल तसं तसं मी तुम्हाला सांगून देईल ठीक नंतर लागेल तुम्हाला पेन्सिलसाठी शार्पनर अँड द इरेझर ठीक आहे फॉर द करेक्शन अँड द मिस्टेक्स ओके नंतर लागेल तुम्हाला सर्वात पहिलं प्रोटेक्टर अँड कंपास ठीक आहे कंपास आणि प्रोटेक्टर लागेल तुम्हाला फॉर द ड्रॉइंग ऑफ सर्कल्स और फॉइन प्रोजेक्शन ड्रॉ करण्यासाठी किंवा जे काय असेल ते ठीक आहे नंतर लागेल स्टुडंट्स uh, तुम्हाला थर्टी सिक्स्टी नाईन्टी अँड फोर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह नाईन्टी ओके okay? ये दोन लागतील तुम्हाला फॉर द मेजरमेंट ठीक आहे या व्यतिरिक्त स्टुडंट तुम्हाला लागेल शीट्स फॉर प्रॅक्टिकल्स अँड तुम्हाला लागेल स्केच बुक फॉर द क्लासरूम ड्रॉइंग ओके क्लासरूम ड्रॉइंगसाठी तुम्हाला स्केचबुकची गरज पडेल अँड फॉर द प्रॅक्टिकल्स तुम्हाला शीट सबमिट करावं लागतील तुमच्या साधारणतः आठ ते दहा शीट होतील पूर्ण सिलेबसमध्ये ज्या की तुम्हाला प्रॅक्टिकलच्या टाइमाला सबमिशन करण्या युज होईल ठीक आहे नंतर लागेल तुम्हाला स्टुरंट्स। क्लिप्स स्टुरंट्स, क्लिप्स कशासाठी लागतात की तुम तुमचं जर समजा स्केचबुक असेल किंवा शीट्स असतील या स्केचबुक किंवा शीट तुम्हाला तुमच्या टेबलवर किंवा तुमच्या ड्रॉइंग बोर्डवर तुम्हाला स्टिक करण्यासाठी किंवा तुम्हाला पकड मजबूत करण्यासाठी तुम्हाला या क्लिप्सचा यूज होईल ओके आणि लास्ट बट नॉट लिस्ट ड्रॉईंग बोर्ड स्टूडेंट्स ड्रॉइंग बोर्ड कशासाठी लागेल तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये असेल तुम्हाला ड्रॉइंग बोर्डची गरज नाही पडणार पण ज्या टायमाला तुम्ही घरी प्रॅक्टिस करता किंवा घरी तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची गरज पडेल त्या टायमाला तुम्ही त्या ड्रॉइंग बोर्डचा यूज करू शकता कशासाठी तर फॉर स्केचबुक ड्रॉईंग अँड द शीट ओके स्टुडंट्स दिज आर द टोटल इन्स्ट्रुमेंट्स आर निडेड इन अ यम डब्ल्यू एम दॅट इज मेकॅनिकल वर्क इंग ड्रॉइंग सब्जेक्ट ठीक आहे तर स्टुडंट्स आपण या सिलेबस या यम डब्ल्यू एम हा सब्जेक्ट आपण ह्या सेमिस्टरला का घेतो आहे म्हणजे थर्ड सेमिस्टरला आपण का घेतोय आणि ह्याच्या ह्याचा रेफरन्स कुठून आला आहे आपण हे बघू ठीक okay? सर्वात पहिलं इंजिनिअरिंग ग्राफिक्स ठीक आहे स्टुडंट इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर ऑफ डिप्लोमा या सेमिस्टरमध्ये तुम्हाला शिकायला भेटला ठीक आहे तर इंजिनिअरिंग ग्राफिक्स या सब्जेक्टमध्ये तुम्ही जनरली काय स्टडी केलाय की लाईन्स किती टाईपच्या लाईन असतात जेणेकरून हॅचिंग लाईन किंवा आणखी डॉटेड लाइन डॅश लाईन ओके तुम्हाला ती लाइन्स कशासाठी यूज करता येतील की सर्कल ड्रॉ करण्यासाठी किंवा तुम्हाला सर्कल ड्रॉ करण्यासाठी किंवा सेंटर लाईन ड्रॉ करण्यासाठी एटसेट्रा ठीक आहे याच्यामध्येच तुम्हाला आणखी हॅचिंग लाईन्स हॅचिंग लाईन्स हॅचिंग लाईन्स कुठं यूज होतात स्टुडंट जेव्हा एखादा ऑब्जेक्ट असतो आणि त्या ऑब्जेक्टला आपण कट करतो ठीक आहे एखादा ऑब्जेक्ट असतो एक ज्योमेट्रिक मटेरियल आहे आणि आपण त्याला कट केलं तर कट केल्यानंतर बघायचं की तिथं तुम्हाला एक रॅचेस पडलेले दिसतात ठीक आहे तर रॅचेस आपण शो करू शकतो ओके स्टुडंट्स आता आपण बघूया की इंजिनिअरिंग ग्राफिक्स इंजिनिअरिंग ग्राफिक्स काय असतं की हा सब्जेक्ट तुम्ही फर्स्ट सेमिस्टर ऑफ डिप्लोमामध्ये शिकला ठीक आहे हा सब्जेक्ट सगळ्यांना कॉमन असतो सगळ्या ब्रँचला या सेमिस्टरमध्ये फर्स्ट सेमिस्टरमध्ये फर्स मध्ये सेमिस्टर तुम्हाला डिप्लोमाच्या हे शिकायला भेटत ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायला भेटलं होतं डिफरंट टाईप्स ऑफ लाईन्स असतात लाईन्स मीन्स द सर्कल मधून लाईन कशी ड्रॉ करायची किंवा सर्कल सर्कल शो करण्यासाठी डार्क लाईन मारायची की फेंट लाइन मारायची किंवा सेंटर दाखवण्यासाठी सेंटर लाईन दाखवण्यासाठी तुम्हाला कोणती लाईन्स यूज कराल या सगळ्या लाईन्सचा स्टडी याच्यामध्ये घेतलेलं आहे ठीक आहे नंतर हॅचिंग लाईन्स हॅचिंग लाईन काय असतं स्टुडंट्स की एखादा ऑब्जेक्ट असतो ठीक आहे एखादा ऑब्जेक्ट जर असला आपण आणि एखादा ऑब्जेक्ट जर आपण मधून कट केला ठीक आहे हा समजा सपोज हा सिलेंडर एक आणि ह्याला आपण काय केलं की असं इथून असं कट केलं ठीक आहे हे कट केल्यानंतर काय होईल स्टुडंट की हा कट केल्यानंतर असं होईल ठीक आहे मग आता असा आपण कट केल्यानंतर इथं तुम्हाला रॅचेस दिसतील ठीक आहे या इथून जे रॅचेस दिसतील स्टुडंट ते स्टुडंट तुम्हाला कुठून दिसतील टॉप युनं दिसतील टॉप युनं दिसतील तर टॉप युनं जर बघितल्यानंतर तुम्हाला ते रॅचेस दिसतील तर रॅचेस कसे शो करायचे एक तुम्हाला माहिती असेल ठीक आहे राक्षेस कसं शो करतो आपण की फोर्टी फाईव्ह डिग्री समजा हा मटेरियल आहे तुमचा ठीक आहे फोर्टी फाईव्ह डिग्रीवर क्रॉस लाइन्स मारायच्या आपण हॅचिंग लाईन शो करतो ठीक आहे असंच शो करायचं आहे आपल्याला की डिफरंट टाइप्स ऑफ सब्जेक्ट डिफरंट टाईप्स ऑफ मॉडल्स डिफरंट टाईप्स ऑफ सिलेंड्रिकल मॉडल्स डिफरंट टाइप्स ऑफ ज्योमेट्रिकल्स कन्स्ट्रक्शन्स एटसेट्र ह्याच्यामध्ये तुम्हाला हॅचिंग लाईनचा अभ्यास केला जातो ठीक आहे नंतर बघितलं होतं आपण इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्येच आयसोमेट्रिक स्टुडंट्स आयसोमेट्रिक व्ह्यू काय असतो एक थ्री डी मॉडेल असतो ठीक आहे आता थ्री डी मॉडेल म्हणजे काय की तुम्हाला क्वेश्चन काय दिलेला असतो टू डी टू डी दिलेला असतो आणि त्याच्यावरून तुम्हाला थ्री डी काढायचं असतं याच्यामध्ये रूल्स काय असतात की एक बेसिक लाईनपासून तुम्हाला थर्टी डिग्री अँड थर्टी डिग्री या थर्टी डिग्रीवर काय घ्यायचं असतं प्रोजेक्शन घ्यायचं असतं आणि तुमचा मॉडेल जो असेल ना तो इथं ड्रॉ करायचा असतो ओके स्टुडंट्स नेक्स्ट बघितलं होतं आपण ऑर्थोग्राफिक ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनमध्ये काय होतं स्टुडंट्स की एखादा मॉडल दिलेला असतो जो की तुम्हाला ड्रॉ करायचा असतो ठीक आहे एखादा परफेक्टली मॉडेल दिलेला असतो थ्री डी थ्री डीमध्ये आणि तो तुम्हाला काय करायचा आहे एका प्रोजेक्शन प्लेनचा यूज करून तुम्हाला तो ड्रॉ करायचा आहे विथ द हेल्प ऑफ स्केल ठीक आहे एका स्केलचा यूज करून तुम्हाला तो काय करायचा आहे तीन व्ह्यू मध्ये ड्रॉ करायचा आहे तीन व्ह्यू कोणत्या कोणत्या फ्रंट व्ह्यू टॉप व्यू आणि साइड व्यू आता साइड व्ह्यू कसे कसे असतील एकतर आर एच एस और एल एस ओके स्टूडेंट्स आपण हे सगळं कशामध्ये शिकलो होतो इंजिनिअरिंग ग्राफिक्स फर्स्ट सेमिस्टर ऑफ डिप्लोमा याच्यामध्ये आपण हे सगळं शिकलो होतो याच्या व्यतिरिक्त आपण एक शिकलो होतो याच्यामध्ये की फ्री हँड स्केचेस फ्री हँड स्केचेस मीन्स वॉट की याच्यामध्ये जे काय प्रॉपर मॉडल असतील हो प्रॉपर मॉडल्स का म्हणजे काय जसं की नट आहेत बोल्ट आहेत जसं की वेल्डिंग सिम्बॉल्स आहेत एटसेट्रा असे जे काय फ्री हँड त्याचे तुम्हाला काय करायचं आहे फ्री हँड स्केचेस काढायचे फ्री हँड स्केचेस म्हणजेच काय की तुमचा एक्झॅक्ट मॉडल जो असेल त्याचं डायमेन्शन फिक्स असणार ठीक आहे डायमेन्शन फिक्स असणार डायमेन्शन कसं फिक्स असणार विथ द हेल्प ऑफ लेंथ इट्स टू विथ ठीक आहे त्याच्या लेंथ डायमिटर अँड विडथ याच्याशी निग्लिक तुमचं काय असणार मॉडेल फिक्स असणार किंवा तुमचा सब्जेक्ट काय असणार फिक्स असणार ठीक आहे स्टुडंट त्याच्यानंतर आपण बघितलं होतं सेकंड सेमेस्टरला ठीक आहे सेकंड सेमेस्टरला आपण एक सब्जेक्ट बघितला होता त्याचं नाव आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग ठीक आहे स्टूडेंट्स इंजिनिअरिंग ड्रॉइंग आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा सब्जेक्ट फक्त हो मेकॅनिकल मेकॅनिकल वाल्यांना शिकलो होतो तर मेकॅनिकलमध्ये हा इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा सब्जेक्ट का टाकलाय की ह्याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉइंगचं ॲडव्हान्स शिकायला भेटेल ठीक आहे याच्यामध्ये आपण बेसिक शिकलो होतो जे की तुम्हाला टू डी च्या डायग्राम विथ द हेल्प ऑफ ऑनलाइन और विथ द हेल्प ऑफ ऑफलाईन या टू डी चा युज करण्यासाठी तुम्हाला हे कॉन्सेप्ट तुम्हाला युज होईल पण इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये आपण काय शिकलो होतो की ह्याच्यामध्ये जे काय ड्रॉइंग काढतो आपण ह्याच्यामध्ये जे काय ड्रॉइंग आपण काढतो ती विथ द हेल्प ऑफ ओनली प्रोजेक्शन प्लेन्सचा यूज करून प्रोजेक्शन प्लेन्सचा यूज करून आपण ड्रॉइंग काय करतो त्याच्यामध्ये काढतो आता प्रोजेक्शन प्लेन्स म्हणजे काय तर प्रोजेक्शन प्लेन्स म्हणजे एक असा प्लेन असतो इमॅजनरी प्लेन असतो इमॅजनरी प्लेन असतो या प्लेनचा यूज करून आपण एखादा मॉडल किंवा एखादा बेसिक ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शनचे आपण तीन पार्ट करू शकतो तीन पार्ट कोणते कोणते तर फ्रंट व्ह्यू मध्ये काय असं दिसेल टॉप व्ह्यू मध्ये कसं दिसेल आणि त्याचा साईड व्ह्यू कसा असेल ओके स्टुडंट्स या प्रोजेक्शन प्लेनचा आपल्याला त्याच्यामध्ये यूज होऊ शकतो आता प्रोजेक्शन प्लेन्सचा यूज कसा करायचा आणि कसं नाही करायचा तर ते तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये आपण ऑर्थोग्राफिक किंवा आयसोमेट्रिक मध्ये बघितलं ठीक आहे नेक्स्ट काय की ह्यामध्येच आपण काय शिकलो होतो की सेक्शन शिकलो होतो जसं की सॉलिड्स असतात सेक्शन सॉलिडचे किंवा तुम्हाला ऑर्थोग्राफिक सेक्शन्स ठीक आहे आता सॉलिड्स म्हणजे काय की ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन प्रॉपर ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हणजे सॉलिड्स प्रॉपर जॉमेट्रिकल मीन्स ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रिजम आणि पिरामिड्स हे दोन असतील ह्याच्यामध्ये तुम्हाला आता ह्याच्यामध्ये पार्ट्स भेटतील की सर्क्युलर प्रिझम रेक्टँग्युलर प्रिझम एटसेट्रा स्क्वेअर प्रिझम एट स्क्वेअर सिलेंडर कोन ओके सो so, ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर सॉलिड सॉलिड्स भेटतील आता ऑर्थोग्राफिक म्हणजे काय ऑर्थोग्राफिक म्हणजे एक कन्स्ट्रक्शनल पार्ट एक प्रॉपर ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन नसणार मेनी ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आर मेड टुगेदर अँड मेक अ ऑर्थोग्राफिक प्लेन ऑर और ऑर्थोग्राफिक मॉडेल सॉरी ओके आता सेक्शन म्हणजे काय सेक्शन म्हणजे काय की एखादा मी मा आत्ता सांगितलं की जसं की आपण आता जर समजा ह्याचं सेक्शन घ्यायचं असलं तर आपण ह्याला काय करतो कट करतो ठीक आहे कट केल्यानंतर तुम्हाला इथं काय भेटेल रॅशेस भेटतील मग त्या रॅशेसला तुम्हाला शो करायचं आहे की नेमकं कुठं आलेले आहेत आणि कसं आलेले आहेत तर तेच सेक्शन दाखवण्यासाठी आपण सेक्शन ऑफ सॉलिड्स आणि सेक्शन ऑफ और ऑर्थोग्राफिकची मदत घेतो ठीक आहे याच्यानंतर नेक्स्ट शिकलो होतो तुम्ही आपण ऑक्झिलरी प्लेन आता ऑक्झिलरी प्लेन म्हणजे काय ऑक्झिलरी प्लेन म्हणजे असा एक इमॅजिनरी प्लेन जेणेकरून आपल्याला जो फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये क्लिअरली विजन होत नाही अशा अशा व्ह्यूचा आपण व्ह्यू यूज करून आपण जे काय असेल ते ड्रॉ करतो त्याला आपण ऑक्झिलरी प्लेन असं म्हणतो ठीक आहे स्टुडन्ट फ्रंट व्ह्यूला आपल्याला काय दिसेल हे असं मॉडेल दिसेल एक बॉक्स दिसेल जनरली ठीक आहे त्याचा टॉप व्यू जर काढला आपण तर तो पण आपल्याला एक काय दिसेल बॉक्स दिसेल आणि त्याचे प्रोजेक्शन घेऊन जर आपण थर्ड व्यू जर ड्रॉ केला तर त्याचा एक असा एक मॉडेल तयार होईल जेणेकरून असं पुढच्या साईडनं तो असा थोडासा क्रॉसमध्ये ठीक आहे आता मला एक सांगायचं की त्याचा जर समजा तुम्हाला बाय कार माहिती ओके तर कारचं तुमचा जो एरिया असेल जो की ग्लासनं कवर्ड असेल तो एरिया तुम्हाला इथं मेन्शन होतोय का तो एरिया इथं मेन्शन होत नाहीये मग तो मेन्शन करण्यासाठी एक असा प्लेन आपण यूज करतो ज्याला म्हणतो आपण ऑक्झलरी और इमेजनरी प्लेन तो इमेजनरी प्लेन असा इथं असतो ठीक आहे तो इमेजनरी प्लेन आपण इथं उभा करतो आणि इथं उभा करून आपण पाहतो या साइडने ठीक आहे या साइडनं बघितल्यानंतर तुम्हाला हा काय असेल हा पोर्शन काय दिसेल क्लिअरली शोन होईल मग त्या क्लिअरली शोनची ड्रॉइंग करणं म्हणजेच काय ऑक्झलरी प्लेन ची ड्रॉइंग करणं विथ द हेल्प ऑफ ऑक्झलरी प्लेननं ड्रॉइंग करणं ठीक आहे आता हे कशामध्ये शिकलो होतो आपण अग्झलरी प्लेनमध्ये नेक्स्ट आहे स्टुडंट मिसिंग व्ह्यू ओके मिसिंग व्ह्यूमध्ये काय असतं स्टुडंट की याच्यामध्ये तुम्हाला दोन व्ह्यू दिलेलं असतं कोणते पण फ्रंट यू साईड व्ह्यू किंवा फ्रंट यू टॉप व्ह्यू okay? ओके तर फ्रंट यू साईड व्ह्यू जर दिलेला असला तर तुम्हाला डा ड्रॉ करायचं असतं मिसिंग झालेलं म्हणजे मिसिंग कोणतं झालेला आहे टॉप व्ह्यू झालेला आहे ठीक आहे जर समजा तुम्हाला फ्रंट व्यू आणि टॉप व्यू दिलेला असेल तर तुम्हाला ड्रॉ कोणता करायचा आहे साइड व्यू ओके तर मिसिंग व्ह्यूमध्ये तुम्हाला दोन प्रोजेक्शनच्या जॉईनिंग करून तुम्हाला काय करायचं आहे ड्रॉइंग करायची आहे आणि कोणत्या व्यूची ड्रॉइंग करायची आहे थर्ड व्ह्यूची ड्रॉइंग करायची आहे ठीक आहे तो थर्ड व्यू कोणता बनवू शकतो अदर फ्रंट यू अदर टॉप व्यू अद अदर अन अदर व्यू ओके सो हे तुम्ही शिकले होते सगळं कशामध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये ठीक आहे आता आपल्याला शिकायचं आहे द मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग ओके स्टूडेंट्स मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग जसं की हे दोन्ही पेपर कसे असतात हा तर तुम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा फक्त इंटरनल याचा एक्सटर्नल किंवा एम एसबीटीकडून पेपर होत नाही हा जो इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा पेपर आहे तो तुम्हाला फोर हावर्सचा पेपर है। चार तासाचा पेपर आहे तसंच सेम द मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग दॅट इज डबल टू थ्री फोर वन हा तुमचा एम एस बी टी कोड याचा पण पेपर तुम्हाला किती तासाचा असेल चार तासाचा असेल सत्तर मार्कासाठी ओके okay? तर सत्तर मार्कासाठी तुम्हाला मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंगचा पेपर द्यायचा आहे चार तासामध्ये ओके okay? आता आपण बघू या मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंगमध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे कोणते कोणते चॅप्टर्स असतील त्या चॅप्टरचे वेटच काय आहे आणि कोणत्या चॅप्टरला तुम्हाला जास्त वेटेज द्यायचं आहे किंवा जास्त इम्पॉर्टन्स आहे ते मी पण तुम्हाला याच्यामध्ये सांगेल ठीक आहे आता ह्याच्यामध्ये टोटल जर बघितलं तुम्हाला तर टोटल सिक्स चॅप्टर आहे ठीक आहे ॲज डिस्ट्रीब्युटेड इन अ सेवन्टी मार्क्स सत्तर मार्कामध्ये तुमचे सहा चॅप्टर कसे झाले डिवाइड झालेले ठीक आहे सर्वात पहिले बघू आपण पहिला चॅप्टर अ डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ऑफ सर्फेस ठीक आहे हा चॅप्टर स्टुडंट आपल्याला एट मार्कसाठी ठीक आहे आठ मार्कासाठी हा चॅप्टर आहे तर ह्या चॅप्टरमध्ये डेव्हलपमेंट ऑफ सर्फेस डेव्हलपमेंट मीन्स एखाद्या पोर्शनपासून डेव्हलप झालेला पोर्शन जो असणार आहे म्हणजे सपोज जर समजा मी हा एक सिलेंडर आहे किंवा रेक्टँगल आहे आपण असं कन्सिडर करू एक रेक्टँगल आहे आणि रेक्टँगलला जर समजा मी असं डेव्हलप केलं तर हा डेव्हलप झाल्यानंतर काय होईल की हा पोर्शन बनेल मग हा पोर्शन बनल्यानंतर मला ड्रॉइंग कशी करायची आहे तसं आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत ठीक आहे डेव्हलपमेंट ऑफ सरफेस आणि हा आठ मार्कासाठी तुम्हाला चॅप्टर होईल ठीक आहे नेक्स्ट बघायचं आपल्याला की इंटरसेक्शन इंटरसेक्शन ऑफ सॉलिड्स आता सॉलिड्स माहिती आहे आप आपल्याला स्टुडंट्स कोणते कोणते कोण आहे पुन्हा सिलेंडर आहे परत रेक्टँगल स्क्वेअर एटी सी ठीक आहे यांचेच कोण असतील की पिरामिड्स असतील आणि प्रिझम असतील स्टुडंट ओके okay? पिरामिड्स किंवा प्रिझम असतील आता इंटरसेक्शन इंटरसेक्शन मीन्स व्हॉट एक आपण दोन प्रिझम घेतले किंवा दोन पिरामिड्स घेतले किंवा एक प्रिझम आणि एक पिरामिड्स घेतला ठीक आहे त्या दोन्ही काय करायचं आपल्याला दोन्ही सब्जेक्ट दोन्ही ऑब्जेक्टचं काय करायचं आपल्याला एकमेकांमध्ये इंटरसेक्शन करायचं ठीक आहे म्हणजे जर समजा आपण कोण घेतला आणि एकीकडे घेतला सिलेंडर तर सिलेंडर आणि कोणचं काय करायचं इंटरसेक्शन करायचं आणि इंटरसेक्शन झाल्यानंतर त्यांच्या कॉर्नरला जो जॉईंट तयार होईल ठीक आहे आता सपोज मी एक्झाम्पल म्हणून एक ड्रॉ करतो की हा आपला आहे कोण ठीक आहे आणि जर समजा मला आता सिलेंडर ड्रॉ करायचा असला आणि तो पण मला इंटरसेक्ट करायचा असला तर मग सिलेंडर कसा इंटरसेक्ट होईल असा इंटरसेक्ट होईल ठीक आहे आता सिलेंडर जर मी असा इंटरसेक्ट केला तर मला ह्या साइडला काय प्रॉब्लेम येणार नाही ह्या साइडला काय प्रॉब्लेम येणार नाही किंवा कोणच्या खालच्या साईडला आणि वरच्या साइडला काही प्रॉब्लेम येणार नाही पण ज्या ठिकाणी मला इथं इंटरसेक्ट करायचं आहे इंटरसेक्ट करण्यासाठी मी जर का कट केलेला पोर्शन आहे तो कट केलेला पोर्शन मला इन द फ्रंट व्ह्यू ऑर टॉप व्ह्यू मध्ये कसं दिसेल मला ह्या सेक्शनचा अभ्यास मला कुठं करायचा आहे इंटरसेक्शन ऑफ सॉलिड्समध्ये ओके सो नेक्स्ट इज थर्ड थर्ड दिलेलं आहे आपल्याला द प्रोडक्शन ड्रॉइंग स्टुडंट प्रोडक्शन मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की प्रोडक्शन मध्ये आपल्याला शिकायचं आहे की जो काही इंडस्ट्रीयल मॉडेल असेल किंवा मध्ये अभ्यास केला जातो ज्या काही सब्जेक्टचा आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा ज्या सब्जेक्टचा आपल्याला म मटेरियल किंवा ऑब्जेक्ट जे आपण सिलेबसमध्ये अभ्यास करतो पण कशाचा करतो पिरॅमिड्स प्रिझम या जनरल मॉडेलचा पण प्रोडक्शन ड्रॉइंग म्हणजे काय की ज्या सब्जेक्टचा किंवा ऑब्जेक्टचा प्रोडक्शनही प्रोडक्शन तयार केलं जातं किंवा एक ऑब्जेक्ट तयार करून त्याचं प्रोडक्शन घेतलं जातं त्या प्रोजेक्शनचा आपल्याला काय करायचं याच्यामध्ये स्टडी करायचं आहे प्रोडक्शन ड्रॉईंगमध्ये आता प्रोडक्शन ड्रॉईंगमध्ये जर स्टडी करायचं असलं तर त्याच्यामध्ये जर समजा एक्झाम्पल जर बघितले आपण तर एक सेकंड त्याचा अभ्यास आप आपल्याला करायचा आहे ठीक आहे तर प्रोडक्शन ड्रॉईंगमध्ये आपल्याला काय काय शिकायचं असतं की ॲक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये जे काय प्रोजेक्ट चालतात जे काय प्रोडक्शन चालतं त्यांचे जे ऑब्जेक्ट असतात त्या ऑब्जेक्टवर कोणते कोणते मार्क्स दिलेले असतं जसं की त्यांची लिमिट्स असते टॉलरन्स असतो डिफरंट टाईप्स ऑफ सिम्बॉल्स असतात ठीक हो आहे यूज फॉर द इंडस्ट्री आता सिम्बॉल्सचा किंवा टोलरन्स किंवा लिमिटचा काय यूज होतो किंवा जर समजा एखादा प्रोडक्शन आपल्याला तयार करायचं की त्याचं अप्पर टॉलरन्स अप्पर लिमिट काय आहे आणि लोअर लिमिट काय हे याचा आपल्याला याच्यामध्ये प्रोडक्शन ड्रॉईंगमध्ये आपल्याला स्टडी करायचं स्टुडंट्स हा चॅप्टर आहे तुम्हाला टोटल सिक्स मार्कसाठी आणि इंटरसेक्शन ऑफ सॉलिड आहे चौदा मार्कसाठी ओके सो so, नेक्स्ट नेक्स्ट बघायचं स्टूडेंट्स स्टुडंट आपल्याला कन्व्हेन्शनल ड्रॉइंग और रिप्रेझेंटेशन कन्व्हेशनल रिप्रेझेंटेशन तर कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन आपल्याला दहा मार्कासाठी स्टूडेंट्स आणि दहा मार्कासाठी ओके स्टुडंट्स तर स्टुडंट्स प्रोडक्शन ड्रॉइंग हा सब्जेक्ट तुम्हाला दहा मार्कासाठी आहे सॉरी कन्वेन्शनल रिप्रेझेंटेशन हा सहा मार्कासाठी ठीक आहे तर रिप्रेझेंटेशन मध्ये काय बघायचं आहे स्टुडंट्स आपल्याला की रिप्रेझेंटेशन मध्ये ऍक्च्युअल सिंबॉल्स कसे युज केलं जातात रिप्रेझेंट करण्यासाठी जसे की पाइप्स आहेत डिफरंट टाइप्स ऑफ शाफ्ट शाफ्टाफ्ट ओके और डिफरंट पाइप्स जॉइंट्स पाइप जॉइंट्स आहेत परत आणखी Uh, जर समजा बघितलं आपण त्याच्यामध्ये तर काउंटर संक और काउंटर बोर डिफरंट टाईप्स ऑफ सिम्बॉल्स ऑफ वेल्डिंग डिफरंट टाईप्स ऑफ सिम्बॉल्स ऑफ वेल्डिंग ओके याचा अभ्यास आपल्याला कनेशनल रिप्रेझेंटेशनमध्ये करायचा ठीक आहे आता ह्याच्यामध्ये फोकस करायचं आपल्याला की डेव्हलपमेंट ऑफ सरफेस इंटरसेक्शन ऑफ सॉलिड्स प्रोडक्शन ऑफ ड्रॉइंग्स आणि कन्व्हेशनल रिप्रेझेंटेशन हे तुमचे झाले बेसिक चॅप्टर्स बेसिक चॅप्टर्स म्हणजे काय की ह्याच्यामध्ये तुम्हाला कवर क क का, कवर का, का काय काय करायचं आहे की जे काय हे असतील काय सिलेंडर्स असतील किंवा जे काही ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन असतील जे प्रॉपर यांचा अभ्यास याच्यामध्ये तुम्हाला करायचा आहे ठीक आहे आणि नेक्स्ट बघू आपण नेक्स्ट चॅप्टर इज डिटेल टू असेंब्ली आणि ॲसेम्ब्ली टू डिटेल्स स्टुडंट्स हे दोन चॅप्टर असे आहेत की ते तुम्हाला सेवन्टी मार्क्सच्या पेपर्समध्ये टोटल थर्टी टू थर्टी टू मार्क्सचं तुम्हाला वेटेज कव्हर करतील म्हणजेच काय डिटेल टू ॲसेंब्ली हा सोळा मार्कासाठी आणि ॲसेम्ब्ली टू डिटेल हा सोळा मार्कासाठी असे दोन क्वेश्चन तुम्हाला ऑरमध्ये विचारले जातात जे की सोळा सोळा मार्काचं वेटेज तुम्हाला देतं ठीक आहे मग आता ह्याच्यामध्ये काय आता असेंब्ली टू डिटेल अँड डिटेल टू असेंब्ली म्हणजे काय स्टुडंट्स आपण जर एक्झाम्पल बघितलं स्क्रू जॅक ठीक आहे आता स्क्रू जॅग जर बघितला आपण तर स्क्रू जॅगमध्ये एक मटेरियल नसतो स्क्रू जॅग आपण डिफरंट टाईप्स ऑफ असेंब्ली करून आपण त्याला बनवतो ठीक आहे स्क्रू जॅग म्हणजे काय जे गाडी लिफ्ट करण्यासाठी आपण जे यूज करतो ना त्यालाच आपण स्क्रूजॅक म्हणतो तर, तर ते यूज करण्यासाठी आपण जे काय मटेरियल यूज करतो त्याला आपण स्क्रूजॅक म्हणतो आणि ते जॅक कशा कशापासून बनलेला असतो म्हणजे किती नट यूज केलेले आहेत किती शाफ्ट यूज केलेले आहेत किती बोल्ट आहेत पुन्हा आणखी त्याच्यामध्ये जे रॉड यूज केलेला आहे तो रॉड कितीचा आहे स्प्रिंग कोणती आहे ठीक आहे हे जे काय असतील ते त्याच्यापासून जो बनलेला असतो तो जॅक असतो ठीक आहे हा जॅक असेंब्ली तयार करून झालेला असतो म्हणून आपण त्याला असेंब्ली असं म्हणतो आणि ह्याचे जे डिफरंट पार्ट्स सांगितले मी आता जस्ट तर ते काय झाले त्याचे डिटेल्स ठीक आहे मग आता डिटेल्स टू असेंब्ली आणि असेंब्ली टू डिटेल्स म्हणजे काय की तुम्हाला पार्ट्स दिलेले असणार त्याच्यापासून काय करणार तुम्ही असेंब्ली तयार करणार आणि जर समजा एखादी असेंब्ली जर दिलेली असली त्याच्यापासून काय तयार करणार त्याचे पार्ट्स पार्ट्स मिन्स डिटेल्स ठीक आहे स्टुडंट्स म्हणजे डिटेल्स टू असेंब्ली आणि असेंब्ली टू डिटेल्स म्हणजे एखाद्या डिफरंट टाईप्स ऑफ पार्ट्सपासून पासून आपण एक मजबूत एक मटेरियल किंवा एखादं प्रोडक्शन तयार करायचं त्याला म्हणतो आपण असेंब्ली आणि त्या असेम्ब्लीपासून त्याला डिस्ट्रीब्युट करायचं आणि त्याचे पार्ट्स वेगवेगळे चा। ठेवायचे म्हणजेच काय डिटेल्स मग आता हे कसं दिलेलं असणार तुम्हाला क्वेश्चन दिलेला असणार कसं क्वेश्चन राहणार की जर समजा तुम्हाला आता डिफरंट पार्ट्स दिलेले आठ ते दहा पार्ट्स दिलेले आणि दहा पार्टचा कॉम्बिनेशन करून तुम्हाला एक पार्ट तयार करायचं म्हणजे काय दिलेलं काय आहे डिटेल्स पार्ट कसं तयार करायचं आहे असेंब्ली तयार करायचं ओके आता सेम उलट म्हणजे डिटेल टू असेंब्ली आणि असेंब्ली टू डिटेल एक्झाममध्ये पण असं सेम क्वेश्चन असणार कसं की डिटेल्स दिलेलं असणार डिटेल्सपासून आपल्याला काय काय तयार करायचं आहे असेंब्ली तयार करायची आहे फॉर सिक्स्टीन मार्क्स आणि असेंब्ली दिलेली जर असली तर असेंब्लीची डिटेल्स तयार करायची म्हणजे कशा किती 16 सिक्स्टीन मार्क्ससाठी ठीक आहे हे टोटल तुम्हाला कशामध्ये शिकायचं आहे मेकॅनिकल वर्किंग ड्रॉईंगमध्ये ठीक आहे मेकॅनिकल वर्किंग ड्रॉईंगमध्ये हे सगळं टोटल सेव्हेंटी मार्क्स मीन्स एट प्लस फोर्टीन प्लस टेन प्लस सिक्स प्लस सिक्सटीन प्लस सिक्स्टीन असे टोटल मिळून सत्तर मार्काचं तुमचं काय होतं वेटेस्ट तयार होतं स्टुडंट्स मी सांगतो तुम्हाला आता की याच्यामध्ये जर तुम्ही फक्त ह्या दोन चॅप्टरवर जर फोकस केला ठीक आहे तर सेव्हेंटी आउट ऑफ ट्वेंटी एट दिस इज द पासिंग ठीक आहे सो स्टुडंट थँक्यू व्हेरी मच आपण पुढच्या लेक्चरला एम डब्ल्यू एमचे काही चॅप्टर्स बघणार आहोत सो थँक्यू यू व्हेरी मच